सर्वांना सर्वप्रथम जय हरी। संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरील चिंतन तुकासर क्रमांक 87 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार असं म्हणतात, मार्ग चुकले विदेशी एकले, तयावरी झाले दिशा भुली, हाती धरुणिया पावविले घरा, त्याच्या उपकारा काय द्यावे। ओळखीच्या नसलेल्या प्रदेशात एक जण परत येण्याचा रस्ता विसरला, त्यातही तो त्या अनोळखी भागात एकटाच आहे। एवढंच नाही तर तो दिशा विसरल्यामुळे आपण कोणत्या दिशेला आहोत आणि कोणत्या दिशेला जायचं आहे हेही विसरला। थोडक्यात त्याला दिशा भूल झाली। अशी गंभीर आणि भयभीत परिस्थिती निर्माण झाल्यावर नेमकं त्याच वेळी त्याच्या हाताला धरून त्याला धीर देऊन अगदी त्याच्या घरापर्यंत जर कोणी आणून सोडलं तर अशा त्या वाट दाखवणाऱ्याचे, धीर देत घरापर्यंत आणून सोडणाऱ्याचे आपल्यावर अनंत उपकार झाले असं समजावं। या त्याने केलेल्या उपकाराच्या बदल्यात आपण त्याची परतफेड तरी कशी काय आणि किती करणार। तुकाराम महाराजांचं जे आपल्याला मार्ग दाखवतायत यांच्या उपकाराची परतफेड होऊ शकत नाही अशा संदर्भाने हा अभंग आलेला आहे। प्रत्येक संतांनी तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम केलेलं आहे। वाट चुकलेल्यांना नीट वाटेवर आणणाऱ्याच्या उपकाराची परतफेड काहीही केलं तरी आपण करू शकत नाही। ते मार्गदर्शक आपल्या आयुष्यासाठी एवढे महत्वाचे असतात। तुम्हाला असं वाटू शकतं की आज गाड्यांना आता ते जीपीएस सिस्टीम आलेली आहे आणि त्याच्यामुळे कोणी रस्ता चुकणार नाही। हे खरं आहे, जीपीएस सिस्टीममुळे रस्ता कोणी चुकण्याचा प्रश्न नाही। पण तुकाराम महाराजांनी सांगितलेला रस्ता हा काही डांबरी रस्ता आणि ज्याच्यावरून गाड्या जातात असा नसून, वाईट मार्गाने जाणारे, वाईट विचाराने जाणारे, हा जो काही वाईट विचाराचा, वाईट गोष्टींचा जो काही रस्ता आहे, या रस्त्यावरून आपल्याला बाजूला घेऊन एका चांगल्या विचारांच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्यांच्या संदर्भात तुकाराम महाराज या ठिकाणी आवर्जून बोलत आहे। परोपकाराच्या सन्मार्गाची वाट दाखवून जे आपल्याला मार्गदर्शिकेच्या भूमिकेतून काही सांगत आहेत त्यांचे आपल्या जीवनावर अनंत उपकार असतात। त्यांचे हे उपकार आपण फेडू शकत नाही, कारण त्यांच्या विचारानं आपल्याला एक प्रकारे जीवदानच मिळालेलं असत। आपण त्यांच्याविषयी नेहमीसाठी कृतज्ञ असलं पाहिजे। या उलट कृतज्ञता त्यांच्याविषयी आपण बाळगू नये। म्हणजे कसं की एखाद्यानं आपलं काम केलं तर आपण त्याला थँक्यू म्हटलो आणि आपला विषय संपला असं होता कामा नाही। कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं आपल्याला एक चांगला मार्ग त्या मार्गदर्शकाने दाखवलेला असतं, त्याच्यामुळे त्याचे उपकार फेडता तर येऊ शकत नाहीच, पण आपणही फक्त धन्यवाद म्हणून हा विषय संपवायचा नाही तर आपल्या मार्गदर्शकाचे उपकार आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी स्मरणातही ठेवले पाहिजे। बघा, आता खूपदा लोकांना चांगलं सांगितलेलं पटत नाही, कारण ते फुकटचं असतं, म्हणून ते अगदी मार्ग चुकल्यासारखा आपल्या जीवनाचा प्रवास चुकीच्या वाटेनं चालू ठेवत असतात। त्यांच्या आयुष्याची दिशा ठरलेली नसते आणि अशा वेळी तुकोबारायांनी सांगितलेला मार्ग याचा जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। त्या एका मार्गाच्या पायी कदाचित पुढे चालून कुणी न सांगताही आपल्याला अनेक चांगले मार्ग सापडू शकतात। आपल्या आयुष्यात अनेक मार्गदर्शक आपल्याला जीवदान देणारे भेटत आहेत आणि भेटत राहणार आहेत। आपण आपल्या कामाच्या व्यस्ततेमध्ये अशा लोकांसाठी वेळ आवर्जून काढलाच पाहिजे। त्यांच्याजवळ गेल्यानं चार गोष्टी आपल्याला निश्चितच चांगल्या ऐकायला मिळतात, म्हणून चांगलं सांगणाऱ्याच्या जवळ जावं आणि त्याचं नेहमी ऐकण्याच्या भूमिकेतून आपण त्यांच्या विचारांचं स्वागत करीत राहावं असा एक संदेश या ठिकाणी देतो। आणि आपल्याला हे चिंतन जर अगदी मनापासून खरंच आवडत असेल तर मी आग्रहानं सांगेल की हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं। इथून पुढच्याही चिंतनाचं
श्रवण करायचं असेल, ऐकायचं असेल, तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल अशी एक ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हरी.